आई होणं ही जगातील सगळ्यात कठीण गोष्ट असते. त्यात एकट्याने मुलांचा सांभाळ करणे म्हणजे खूपच धाडसाचं काम आहे. आपल्या आजूबाजूला आजपर्यंत आपण अशा अनेक स्त्रिया पाहिल्या आहेत ज्यांनी आतापर्यंत एकट्यानेच मुलांचा सांभाळ केला आहे. मराठी सिनेसृष्टीत देखील अशा अनेक अभिनेत्री आणि माता आहेत ज्यांनी आपल्या मुलांना एकट्यानेच लहानाचं मोठं केलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत मराठी सिनेसृष्टीतील सिंगल मदर्स. प्रिया बेर्डे या मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. 90s काळ प्रिया यांनी चांगलाच गाजवला होता. प्रिया यांनी प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी लग्न केले होते, पण 2004 मध्ये लक्ष्मीकांत यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रिया बेर्डे यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा म्हणजेच मुलगा अभिनय बेर्डे आणि मुलगी स्वानंदी बेर्डे हिचा एकट्यानेच सांभाळ केला. आज अभिनय हा एक उत्तम अभिनेता आहे, तर स्वानंदीचा नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्योती चांदेकर या एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. सध्या त्या स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ज्योती चांदेकर यांना दोन मुली आहेत. त्यांची एक मुलगी म्हणजेच तेजस्विनी पंडित ही एक उत्तम अभिनेत्री आहे. ज्योती यांनी त्यांच्या दोन्ही मुलींचा एकटीनेच सांभाळ केला आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याची आई म्हणजेच सीमा चांदेकर या एक उत्तम अभिनेत्री आहेत. सीमा यांनी सिद्धार्थच्या जीवलगा या मालिकेत त्यांच्या आईची भूमिका केली होती. सिद्धार्थ लहान असताना त्याचे आई वडील विभक्त झाले होते. त्यानंतर सीमा यांनी सिद्धार्थ आणि त्याची बहीण सुमेधा हिचा एकट्यानेच सांभाळ केला. मागच्या वर्षीच सीमा यांनी दुसरा विवाह केला आहे. रेशमने मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत देखील तिचा चांगलाच जम बसवला आहे. तिने आतापर्यंत अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. रेशमने वयाच्या 20व्या वर्षी 1953 मध्ये हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते संजीव सेठ यांच्याशी लग्न केले होते आणि 2004 मध्ये ते दोघे विभक्त झाले. रेशमला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रेशम दोन्ही मुलांचा एकट्याने सांभाळ करत आहे. शुभांगी गोखले या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. शुभांगी यांनी प्रसिद्ध अभिनेते मोहन गोखले यांच्याशी लग्नगाठ बांधली होती, पण दुर्दैवाने 1999 मध्ये मोहन यांची प्राणज्योत मालवली. या दोघांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव सखी गोखले आहे. सखी ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. मोहन यांच्या निधनानंतर शुभांगी यांनी सखीचा सांभाळ केला. सखीने अनेकदा शुभांगी यांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला आहे. कलाकारांच्या आयुष्यातील अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी फिल्मवाला नक्की फॉलो करा.